नमस्कार, जनता दरबारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि त्याच अनुषंगाने अतिशय वैविध्यपूर्ण असे प्रयोग किंवा प्रकल्प आपण ह्या जनता दरबारच्या माध्यमातून बघितलेले आहेत आणि या सगळ्या प्रयोगकर्त्यांची आपण दखलही घेतलेली आहे. ही सारी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनता दरबारामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावं, त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे. भक्तियोग साध्य करणाऱ्यांसाठी विविध सुविधा देऊन त्यांचा मार्ग सुकर करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या व्यवस्थेच्या योगदानाविषयीचा आपला हा आजचा भाग आहे. म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत जर का सांगायचं झालं ना, तर पंढरपूर वारीचं सुविहित नियोजन करून ते प्रत्यक्षात उतरवणारे आणि त्यासाठी अहोरात्र झटणारे अनेक घटक असतात, अनेक हात असतात, त्यांच्या योगदानाविषयी आज आपण आपल्या ह्या भागामधून जाणून घेणार आहोत. आणि तसा पाहिला ना तर ह्या आषाढी वारीच्या पूर्वी 2 महिने अगोदर सरकारी पातळीवरती ह्या वारीचं नियोजन सुरू होतं. अतिशय बारकाईने विचार करून छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत ही नियोजन करण्यात येतं. म्हणजे असं की वेगवेगळ्या समित्यांची नेमणूक केली जाते, आराखडे तयार होतात, चर्चा सुरू होतात, बैठका सुरू होतात, निधीची उपलब्धता कशी होणार याविषयी विचार सुरू होतो. थोडक्यात सांगायचं तर शासनाचे सर्व घटक अहोरात्र ह्या नियोजनासाठी झटत असतात आणि मग जेव्हा ही वारी जेव्हा पूर्णत्वास जाते ना, तो जो क्षण असतो ना, तो अक्षरशः परमभाग्याचा असाच हा क्षण असतो. आणि तसं पाहिलं ना तर गेली 800 वर्ष हा वारीचा सोहळा अव्याहतपणे सुरू आहे. ही वारी यशस्वी होण्याच्या मागे सरकारची जी शक्ती असते ना, त्याविषयीची माहिती आपण किती जाणून घेतो हो. बरेचदा असं होतं की हे ह्यांचं काम आहे आणि ते त्यांनी करायलाच पाहिजे असा निवाडा आपण करून टाकतो, पण त्याही पलीकडे जाऊन आज जनता दरबारच्या माध्यमातून सरकारी पातळीवरती हे सगळं नियोजन कसं होतं ना याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. वारीचे हे 22-23 दिवस असतात ना, हे प्रचंड तणावाचे असेच दिवस असतात आणि त्यासाठी हा सरकारी पातळीवरचा प्रत्येक घटक अहोरात्र कष्ट करत असतो किंवा कर्तव्य तत्परही असतो. आणि मग त्याच्यामुळे कधीकधी गर्दीला आवरता आवरता एखादा पोलीस एखाद्या वारकऱ्याबरोबर फुगडी घालतो ना, तेव्हा भक्ती आणि शक्तीचा एक अपूर्व संगम आपल्याला दिसतो. अक्षरशः आपल्या डोळ्याचं पारणं त्या क्षणी फिटत असतं आणि जगणं जगणं आपण जे म्हणत असतो ना, ह्यालाच आपण जगणं म्हणायला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने हा जो वारीचा जो अनुभव आहे ना, तो आपण प्रत्येकाने घेतलेला असतो, पण तरीही प्रत्येक वेळेला आपण त्यातून काहीतरी नवीनही शिकत असतो. 800 वर्षांची परंपरा असलेली ही आपली आषाढी वारी. ज्ञानोबा माऊलींच्या घरात वारीची परंपरा असल्याचा उल्लेख आढळतो. 1680 पासून ज्ञानोबा तुकारामांच्या संयुक्त पालखीचा सोहळा सुरू झाला. ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतं. आदल्या दिवशी ज्येष्ठ वद्य सप्तमीला संत तुकोबांच्या पालखीचं देहूहून प्रस्थान होतं. ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत करत पालख्या पंढरपुराकडे निघतात. कोणतंही निमंत्रण न पाठवता लाखो वारकरी एकाच वेळी एकाच दिवशी जमा होतात आणि विठुरायाच्या ओढीनं पंढरीची वाट चालू लागतात. हा सारा प्रवास अतिशय शिस्तबद्ध असतो. उत्कृष्ट व्यवस्थापनाचा उत्तम नमुना म्हणून वारीकडे बघितलं जातं. वारी निघण्याचे संकेत, विश्रांतीचे थांबे, मुक्काम, विसाव्याच्या जागा, भोजन, चहा, निवास हे सारं आखीव रेखीव असतं. प्रत्येक दिंडीला क्रम दिलेला असतो, त्याप्रमाणे वारीत त्यांचं स्थान असतं. दिंड्यांच्या वाहनांसाठीही नियमावली असते. वारीमध्ये अभंग कुठले म्हणायचे याचेही संकेत असतात. सकाळी रूपाचे अभंग, भूपाळी, वासुदेव, गवळणी इत्यादी गातात. दुपारी हरिपाठ गुरुपरंपरा असते. आणि हे वारकरी संगीताचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे हृदय संगीत असतं. म्हणजे त्यांच्या शब्दांना चाली आपोआप लागतात. आणि आपण जर का शास्त्रीयदृष्ट्या आपण जर का तपासून बघितलं ना, तर सकाळचे जे अभंग असतात ना, त्यांना आपोआप सकाळचे जे राग असतात त्याच्या चाली आपोआप लागलेल्या असतात, किंवा ते सूर किंवा ते स्वर आपोआप त्या वारकऱ्यांच्या गळ्यामधून निघत असतात. मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन रंगतं.
पुराणातले दाखले देत अभंगांच्या माध्यमातून परमेश्वराचं रूप डोळ्यांपुढे साकार होतो। सोहळा 800 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे आणि युगांतापर्यंत सुरू ही राहणारच आहे। या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे वारकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। वारी जेव्हा सुरू होते ना तेव्हा 3 लाख असलेली ही वारी जेव्हा पंढरपुरात पोचते तेव्हा 8 लाखांपर्यंत जाते आणि ह्यासाठी सरकारी पातळीवर ती मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करण्यात येतं। साधारण मी आता उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचा पण पालकमंत्री आहे आणि त्याच्यामुळे मी पुण्यामध्ये ह्याच्याबद्दल तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, तिन्ही जिल्हाधिकारी, तिन्ही जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तिन्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस प्रमुख म्हणजे शहरामध्ये काम चालतं ते पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चालतं, ग्रामीण भागामध्ये काम चालतं ते पोलीस म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुखाच्या मार्फत चालतं, त्याच्यामुळे तिन्ही जिल्हा पोलीस प्रमुख असे सगळ्या जणांना आम्ही त्या ठिकाणी बोलवत असतो। आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर्स पण असतात, म्हणजे आपला सार्वजनिक आरोग्य विभागाचं किंवा आमचा जिल्हा परिषदेच्या मार्फत काम करणारं, आणि ह्या सगळ्यांना बोलून विजेच्या संदर्भातली लोकं बोलवले जातात, ऑफिसर्स, ऊर्जा विभागाचे, जलसंपदाचे ऑफिसर्स बोलवले जातात की बाबा पालखी त्या त्या भागातनं जात असताना कुठल्या कॅनॉलला पाणी कसं सोडलं गेलं पाहिजे, कुठल्या नदीला पालखी केव्हा जाणार आहे त्यावेळेस नदीमध्ये देखील वरच्या धरणातलं पाणी कसं सोडलं गेलं पाहिजे, ह्याच्यामध्ये पाणी सोडत असताना वीर धरणातनं पाणी सोडलं जातं, उजनी धरणातनं पाणी सोडलं जातं, निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा, खडकवासला कालवा, अशा अनेकाचं नियोजन हे त्या ठिकाणी करावं लागतं। हे जे नियोजन असतं ना त्यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव असतो। हे होत असताना पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठक होते। यावर्षी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी बैठक घेतली होती, सर्व 5-3 जिल्ह्यातले पालकमंत्री होते। ही पालखी आळंदी आणि देहू या ठिकाणी निघाल्यानंतर जवळपास 200 पेक्षा अधिक किलोमीटर पायी लोक प्रवास करतात आणि पुणे जिल्हा, सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या 3 जिल्ह्यातून पालखी जाते आणि एक आनंदाचा तो क्षण असतो। त्यामुळं ह्या पालखीबरोबर जात असताना वारकऱ्यांना ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे त्याचं अतिशय बारकाईनं नियोजन त्या त्या ठिकाणी केलं जातं। पालखीची सुरुवात तशी आळंदी आणि देहूवरून होते, त्यापूर्वी 3-4 दिवस लोक येऊन त्या ठिकाणी थांबतात आणि म्हणून तिथं आल्यानंतर खरं पहिली जी प्राथमिक गरज लोकांना असते ते चांगलं पिण्याचं पाणी जे शुद्ध करून आपण ट्रीटमेंट करून देतो ते उपलब्ध करून द्यायचं, शौचालयाची अधिकची व्यवस्था करायची आणि तिथं आल्यानंतर वाहतुकीची व्यवस्थाही चांगल्या पद्धतीने होईल असा आपल्याला प्रयत्न करायला लागतो। दर्शनाला आल्यानंतर जी वारी लागते ते 8-8, 10-10 तास लोक लाईनमध्ये उभा राहतात आणि मग ज्या भावनेने ते आलेले आहेत ती भावना त्यांची विचारात घेऊन आपल्याला त्यांना सुलभ आणि चांगल्या पद्धतीनं दर्शन होईल अशी व्यवस्था करण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यामध्ये लोकांच्या बरोबर जे कम्युनिकेशन आहे, जो संपर्क आहे तो चांगल्या पद्धतीने आपण ठेवला तर मग याच्यामध्ये काही अडचण येत नाही। हा सगळा जो उत्साह असतो तो उत्साह असताना त्या उत्साहावर कुठल्याही प्रकारे विरजण पडू नये अशा प्रकारचं साधारण नियोजन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेलं असतं। पाण्याचे टँकर, विसाव्याच्या जागा असतील, डिझेल, रॉकेल असेल, स्वयंपाकाचा गॅस असेल, धान्य शिधा असेल, ह्या बरोबरच ह्या सर्वांना आरोग्य सुविधाही पुरवण्यात येतात। कुणीही पाऊस असो, ऊन असो, कसं थंडी असो, वारा असो, सगळ्यांमधनं ते जात असतात। एवढं सगळं जात असताना जिल्हा परिषदा असं एक किट देतात
त्यामध्ये मेडिकलचं सगळं साधारण छोटंसं सामान असतं की बाबा तुम्हाला जर काही त्रास झाला, जुराब व्हायला लागला तर कुठल्या गोळ्या घ्याव्यात, ताप आला तर कुठल्या गोळ्या घ्याव्यात, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये एखादा काही त्याला माहिती नसलं तरी वाचता येत असलं तरी मराठीमध्ये लिहून साधारण कुठल्या कुठल्या प्राथमिक उपचार ज्याला आपण म्हणतो ते प्राथमिक उपचार कशा पद्धतीने घेतले जावेत ह्या पद्धतीचं ते किट दिलं जातं. आम्ही यावर्षी छोटा उपक्रम केला, जेवढ्या दिंड्या आहेत 300-350 अधिक दिंड्या आहेत, त्या प्रत्येक दिंडी प्रमुखाला एक मेडिसिनचं किट उपलब्ध करून दिलं. सुरुवातीच्या पासून ह्या पालखीमध्ये काही ॲम्ब्युलन्स त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. काही स्वच्छता चांगली राहण्याच्या करता आम्ही मोबाईलचे टॉयलेट व्हॅनदेखील त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर आम्ही फायर ब्रिगेडचे पण काही गाड्या त्याच्यामध्ये उपस्थित ठेवतो. आणि मेडिकलची जी टीम आहे त्या टीमसुद्धा जवळपास 40-पेक्षा अधिक डॉक्टर तिथं कार्यरत असतात, 150-पेक्षा अधिक कर्मचारी काम करत असतात वेगवेगळ्या ग्रुपमध्ये. आणि जे PHC आहेत किंवा ज्या ठिकाणी आपल्या रेग्युलर सुविधा आहेत त्या 24 तास तिथं चालू असतात. या वारीच्या संपूर्ण मार्गावरती अनेक टँकर्स पुरवण्यात येतात, पण या टँकरनी पाणी कुठे भरायचं याचंही नियोजन करण्यात येतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पाण्याची उपलब्धता करून देत असताना टँकर आम्ही उपलब्ध करून देतो, पण टँकरचं पाणी भरायचं कुठून, कुठल्या विहिरी, त्या विहिरी आम्ही पहिल्या आयडेंटिफाय करून घेतो. त्या विहिरीमध्ये जे काय क्लोरीन किंवा इतर करायचं शुद्धीकरण करायचं आहे त्याचं आवश्यक ती व्यवस्था केली जाते. त्या विहिरीतल्या पाण्याच्या टेस्ट घेतल्या जातात. आणि ही संपूर्ण टँकरची व्यवस्था, मग ड्रायव्हर कुठे राहणार, त्याला डिझेल कोण देणार, त्याच्यावरती असलेली सुपरवायझरी यंत्रणा, तो ड्रायव्हर कुठल्या भागामध्ये त्या वारीच्या संपूर्ण वारी 4-5 किलोमीटर एकत्र पायी लोकं चालत असतात. आणि सुरुवात जवळपास 3-1 लाखपेक्षा अधिक वारकऱ्यांनी सुरुवात होते. आणि ज्यावेळेला वाखरीला पालखी जातात त्यावेळेला दोन्ही पालख्या एकत्र येतात आणि 6 लाखापेक्षा अधिक त्या ठिकाणी जनसमुदाय असतो. त्यामुळे टँकरनी पाणी देत असतानासुद्धा त्या पाण्याची क्वालिटी तपासणं, ते सर्व टँकर वेळेवरती जात आहेत का ते पाहणं, या सगळ्या बारीकसारीक गोष्टी अधिकारी करत असतात. 70-पेक्षा अधिक टँकर आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. या पालखी सोहळ्यासाठी अगदी पाणीसुद्धा आरक्षित केलं जातं. आणि जरी दुष्काळी परिस्थिती असेल, टंचाईची परिस्थिती असेल, तरी पाण्याचं कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं कमतरता भासू नये म्हणून आम्ही पालखीच्या काळातलं पाणी आरक्षित करतो की हे नदीला सोडायचंच. उद्याच्याला चंद्रभागेला ज्यावेळेस भाविक मोठ्या प्रमाणावर स्नान करण्याच्या करता येतात, त्यांचा एवढा मोठा समाज असतो, त्यांचं जे काही कपडे धुवायचे असतात, बाकीच्या गोष्टी असतात, अनेक बाबी असतात, परंतु तिथेही पाण्याची कमतरता भासू नये ह्या पद्धतीची खबरदारी राज्य सरकारने घेतलेली असते. अधिकाऱ्यांना सूचना त्या ठिकाणी दिलेल्या असतात. या पालखीच्या वाटचालीमध्ये कुठलीही अडचण येऊ नये म्हणून काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. आम्ही जाताना बाबा तुम्ही कमानी मोठ्या उभ्या करू नका, कधी कधी वारा येतो, कधी पाऊस येतो, कधी उंच ट्रक कुठला तरी जातो ती कमान तुटती आणि मग ती तशीच अशी अर्धवट लोंबकळत राहती, म्हणून बाबा सिक्युरिटीचा पण अलीकडच्या काळामध्ये विचार करावा लागतो. तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं कमानी मोठ्या मोठ्या उभ्या करू नये, जाताना सगळा परिसर स्वच्छ ठेवावा, तिथून पालखी पुढं गेल्यानंतर देखील पुन्हा परिसर स्वच्छ त्या ठिकाणी करावा, याकरता राज्य सरकारच्याकडनं जिथं विसावा असतो तिथं काही रक्कम दिली जाते, जिथं मुक्काम असतो तिथं अधिकची रक्कम त्या ठिकाणी दिली जाते. उद्या त्या नगरपालिकांनी जिल्हा आमच्या ग्रामपंचायतीने असं म्हणू नये की एवढे मोठा समाज येऊन गेला, आमच्या ग्रामपंचायतीचं तर एवढं उत्पन्न नाही, आम्ही कसं साफ करायचं, म्हणून त्याच्यामध्ये राज्य सरकार ह्यामध्ये विशेषतः पाणीपुरवठा स्वच्छता विभाग ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये हातभार लावत असतो. जिथं जिथं पालखीचा मुक्काम आणि विसावा असतो त्या त्या ठिकाणी त्या भागातल्या विहिरी त्यांना पाणी स्वच्छ आहे का, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे औषधं टाकली गेलीत का, जेणेकरून पाणी निरजंतुक होईल. कुठल्याही प्रकारे आपल्याला माहिती आहे की बरेचसे आजार हे खराब पाणी पिण्यामुळं त्या ठिकाणी उद्भवतात आणि म्हणून ह्या कामाकडं देखील खूप बारकाईनं त्या ठिकाणी लक्ष देण्यात येतं. गावात पालखी येण्यापूर्वी, पालखी असताना आणि पालखी मार्गस्थ झाल्यावर ती ग्रामपंचायतीने नेमकी कुठली कामं करायची याचीही एक नियमावली आहे.
त्यामध्ये पालखी तळाच्या जमिनीचं सपाटीकरण, स्वच्छता, स्वच्छतागृहांची व्यवस्था, चराचे शौचालय बांधणे, फिरती शौचालय, पाण्याचे स्त्रोत शुद्ध करणं, गावातली गटार नाले साफ करून जंतुनाशक फवारणी करणं, वाहन इंधनाची व्यवस्था, विद्युत पुरवठा, मनुष्यबळ उपलब्ध करून देणं, निवास व्यवस्था करणं, पालखीचं प्रस्थान झाल्यावर कचरा आणि घाणीचं निर्मूलन करणं इत्यादी बाबी त्यामध्ये आहेत। खरं तर पंढरपूर आणि ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते त्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते। मी पंढरपूरला प्रांताधिकारी 3 वर्ष होतो, अनुभवले तिथं, मंदिर समितीचा प्रमुख म्हणून पण त्या ठिकाणी मी काम पाहिलं। त्यानंतर खूप काम तिथल्या नगरपालिकेला, तिथल्या व्यवस्थेला करायला लागतं, कारण सगळीकडं लोकांचे एवढ्या मोठ्या संख्येने येत असल्यामुळे दुर्गंधी होते। त्यानंतर रोगराई कुठली होणार नाही याची काळजी घ्यायला लागते, कारण लोक निघून जातात पण तिथं जी काही अस्वच्छता निर्माण होते त्यातनं रोगराई होण्याची शक्यता असते, त्याची काळजी घ्यायला लागते। पण ते प्रशासन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर हे करणं शक्य आहे आणि करावं लागतं आपल्याला। याशिवाय ज्या ठिकाणी पालखी थांबते म्हणजे पालखी मार्गावर जात असताना ग्रामपंचायतीच्या हद्दीत पालखीचा मुक्काम होतो आणि पालखीत येणाऱ्या लोकांची संख्या, त्यांना द्याव्या लागणाऱ्या सुविधा, पालखी गेल्यानंतर गावची आरोग्याच्या दृष्टिकोनातून करावी लागणारी साफसफाई, या अनुषंगाने सुद्धा ग्रामपंचायतीनं अनुदानाची मागणी केली, ती केली जाते। तर मागच्या वर्षी जिल्हा परिषदेमार्फत त्या जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतीनं हे अनुदान उपलब्ध करून दिलं गेलं होतं। याही वर्षी की पालखीसाठी गावांना म्हणजे तिथं नाश्त्यासाठी थांबणारे, जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी थांबणारे आणि मुक्कामाच्या ठिकाणी थांबणारे ठिकाणं याचा विचार करता त्या प्रमाणात अनुदान द्यावं अशी मागणी होती। काही आपत्कालीन परिस्थिती आली तर त्यासाठी सुद्धा प्रशासन सज्ज असतं। आपत्कालीन व्यवस्थाबद्दल मॉकड्रील आम्ही घेतल्या की पंढरपूरमध्ये अचानक काही परिस्थिती निर्माण झाली, अनेक वेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या जातात, तर अशी अचानक परिस्थिती झाली तर आपण मंदिरामध्ये काय करायचं, बाहेर वाळवंटामध्ये काय करायचं, रस्त्यामध्ये काय करायचं, ह्याच्याबद्दलची परिस्थिती आपल्याला हाताळावी लागते। खूप सुंदरपैकी पुस्तिका काढली जाते, त्या पुस्तिकेमध्ये साधारण तुम्हाला काही अडचण आली तर संपर्क कुणाला करायचा, मग त्याच्यात प्रांत असतात, कलेक्टर असतात, विभागीय आयुक्त असतात, त्यांचे फोन नंबर दिलेले असतात, मोबाईल नंबर दिलेले असतात, इन्क्वायरी कुठं करायची ते दिलेलं असतं, पोलिसांचे नंबर वगैरे सगळ्यांचे नंबर त्याच्यामध्ये टाकलेले असतात की जेणेकरून कुठली पण अडचण त्यांना आली तर ती छोटी पुस्तिका बघितल्यानंतर लगेच आपण कुणाशी संपर्क साधला पाहिजे। आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये जी दर्शनाची बारी लागते ना ती प्रचंड लांबलचक असते। त्या रांगेमध्ये उभं राहून वारकरी अक्षरशः थकून जातात, त्यासाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा देण्यात येते आहे। यावर्षी विशेष करून आम्ही ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली। दर्शन मंडप आपला झाला आणि त्या ठिकाणी लाईनमध्ये लोक उभा राहतात, किती लाईनमध्ये उभा राहतात लोक तर 5-6 किलोमीटर लाईनमध्ये असतात। गेल्या वर्षी मुद्दाम लाईनमध्ये असलेल्या लोकांना भेटायसाठी मी 3 तास त्या लाईनमधल्या लोकांशी भेटत होतो आणि फिरत पाहिलं। काही लोकांचे 22 तास 24 तास 25 तासानंतर ते दर्शनाला तिथं जातात आणि त्यांना एका तासात जास्तीत जास्त आम्हाला 2000 ते 2200 लोकांना दर्शन देणं शक्य होतं। म्हणजे एका दिवसामध्ये 50,000 जास्त लोकांना आपण दर्शन देऊ शकत नाही। तर ऑनलाईन लोकांनी जर दर्शनाची व्यवस्था बुकिंग केलं आणि त्याची आम्ही यावर्षी गेल्या वर्षी सुरुवात केली, यावर्षी अधिक चांगल्या पद्धतीने केलं आणि ते ऑनलाईन दर्शन घेतल्यानंतर ठराविक वेळेला त्यांना 1-2 तास अगोदर यायला सांगितलं तर त्यावेळेला तेवढी लोकं येतील, तेवढ्याच लोकांना आपण दर्शन देऊ। या साऱ्यामध्ये सुरक्षेसाठी पोलिसांच्या कामाची ही नियोजनबद्ध आखणी करण्यात येते। पोलीस पण सतत त्यांच्या बरोबर असतात, पोलिसांची पण अडचण असते कारण वारकऱ्यांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणावर असतो, प्रत्येक जण त्या पालखीचं दर्शन घेण्याच्या करता जिथं त्या पादुका ठेवलेल्या असतात त्याचं दर्शन त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात, त्यावेळेस कुणाला अपमान वाटू नये, व्यवस्थितपणे तिथं ढकलाढकली होऊ नये, तिथं चेंगराचेंगरी होऊ नये अशा पद्धतीने आणि कुणाचाही म्हणजे नाराजी ओढू नये, सगळ्यांना व्यवस्थित तिथं दमदाटी करून चालत नाही, सगळ्यांना त्याच्यामध्ये आपलेपणाची वागणूक देऊन हे सगळ्यांचं काम आहे असं समजून सगळेजणं त्याच्यामध्ये भाग घेत असतात आणि हा पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष चालत असलेला पालखीचा सोहळा, पालखीचा कार्यक्रम
हा असा चाललेला आहे। विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं आपला सारा शिणभार त्या विठुरायावर सोपून हे वारकरी अव्याहतपणे चालत असतात पंढरपूरच्या दिशेने, आणि ह्या साऱ्यांना कुठलीही असुविधा होऊ नये, कष्ट होऊ नये, अडचणी येऊ नयेत म्हणून हे सारे घटक अक्षरशः अहोरात्र झटत असतात। प्रचंड ताण व्यवस्थेवरती असतो, सुरक्षिततेचा असतो, ॲम्युनिटी पाणी इतर सुविधा उपलब्ध करून द्यायचा असतो, आणि त्यावेळेला खरं सगळ्या यंत्रणेचा कस लागतो आणि सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करते, 24 तास काम करते, आणि काही लोक तर रात्ररात्र आषाढीच्या दिवशी संपूर्ण रात्र कोणी 24 तासामध्ये झोपत नाही अशी अवस्था असते। आमचा प्रयत्न आहे की जे वारकरी येत आहेत ते ज्या भावनेनं श्रद्धेनं येत आहेत ती श्रद्धा विचारात घेतल्यानंतर तिथं त्यांना चांगल्या पद्धतीनं दर्शन होईल, अधिकच्या सुविधा निर्माण होतील आणि त्यांना त्यांची सेवा करायची एक संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे, आणि ती संधी म्हणून सेवा म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत सर्वजण काम करतो। अधिकारी पण हे आपलं स्वतःचं काम आहे, मग किती वाजलेत, संध्याकाळी आपली सुट्टी झाली का, आज रविवार आहे, आज सेकंड सॅटरडे, असा कुठलाही विचार ते करत नाहीत। उलट काही काही अधिकारी आणि काही पदाधिकारी हे आम्हाला आग्रह करतात की मला ही जबाबदारी द्या, माझ्यावर ही जबाबदारी टाका, आणि साधारण ज्यांना कुणाला ह्याच्यामध्ये जास्त आनंद मिळतो अशा लोकप्रतिनिधींच्याकडं, पदाधिकाऱ्यांच्याकडं, अधिकारी वर्गाच्याकडं, कर्मचाऱ्यांच्याकडं ही जबाबदारी सोपवण्याचा आमचा कटाक्षाने प्रयत्न असतो। अक्षरशः खूप बारकावे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, आणि हे सगळं करत असताना आम्ही जे कोणी प्रमुख मान्यवर त्याच्यातनं जात असतात किंवा ज्यांचा ज्यांचा मान असतो त्यांनाही आम्ही विचारतो की बाबा ह्याच्यामध्ये आणखीन काय तुमच्या सूचना आहेत का, अजून काय सुधारणा आपण केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, असं सगळ्या साधक बाधक त्या ठिकाणी चर्चा केली जाते। ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याला राजकीय महत्त्व येणार नाही, त्याच्यात राजकारण शिरणार नाही ही पण गोष्ट कटाक्षाने आम्ही सगळेजणं पाळत असतो, आणि तशा पद्धतीनं वर्षानुवर्ष ही पालखी आमच्या देहूमधनं आळंदीमधनं खूप उत्साहाने अतिशय उत्साह असा ओसंडून वाहत असतो, त्याच उत्साहामध्ये शेवटपर्यंत पंढरपूरला तिथे पोचलेली असते, आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं खूप चांगला कार्यक्रम हा त्या ठिकाणी होत असतो। साऱ्या जगभरामध्ये कौतुकाचा चर्चेचा विषय असलेली ही आपली आषाढी वारी, आपल्या ज्ञानोबा तुकारामांची। या वारीच्या मुळे आपल्याला प्रेम, बंधुभाव, भक्ती, शक्ती, शिस्तप्रियता या साऱ्याचं प्रत्येकारी दर्शन घडतं, पण त्याचबरोबर कर्तव्य तत्परता काय असते त्याचंही दर्शन आपल्याला घडलं। या साऱ्या वारकऱ्यांना त्यांचा विठुराया भेटला आणि त्यातच आम्हाला आमची कर्तव्यपूर्ती झाली असं मानणारे हे सारे घटक आज आपण बघितले, आणि याविषयीचाच आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in। या आमच्या ईमेल आयडीवरती आपल्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील ती लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा, किंवा तुमच्या भागामध्ये अशा प्रकारचे कुठे सकारात्मक प्रयत्न झाले असतील तर त्याची माहितीही तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा। चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपला जनता दरबार, त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो। दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनः प्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो। जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हावं, त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार।